मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे। भंडारा जिल्ह्यात जवळपास 2500 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असा अहवाल जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य प्रशासनाकडे पाठवला आहे। त्या अनुषंगाने आपण जांभोरा येथील एका शेतशिवारात आलो आहोत। इथे देखील आपण बघितले असता मोठ्या प्रमाणात शेतशिवाराचे नुकसान झालेले आहे। धान पीक मोठ्या प्रमाणात वाया गेलेले दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता शेतकरी आहेत, आपण शेतकऱ्यांशी बोलू शकतो। काय सांगाल दादा, काय तुमचं नुकसान झालेलं आहे? मागील आठवड्यात जो अवकाळी पाऊस आला त्यामुळे धान कापलेलं होतं, कापलेलं बगरलेलं होतं, त्याच्यामुळे जो काही आपण मजूर लावून जमा केला त्याच्यातही ते काही सुकलं नाही आणि त्याचा जमा करून ठेवला ते पूर्ण वास यायला लागला। कोणी चुरायला तयार नाही, चुरल्यावरती ती पुंजाजवळ एवढी दुर्गंधी येऊन राहिली, कुणी उभं राहायला तयार नाही। त्याच्यामुळे जे काही नुकसान झाले त्याचे काहीतरी आर्थिक मदत मिळावी। नक्कीच शेतकऱ्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरिता यादवरावजी मुंगमुळे जांभोरा गावातील उपसरपंच आणि शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलून घेऊया। काय सांगाल? मागील आठवड्यामध्ये 27 तारखेला आलेल्या अवकाळी पावसामुळे आपल्या भंडारा जिल्ह्यात आणि मोहाडी तालुक्यात आमच्या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या धानाच्या कळपा ह्या बांध्यामध्ये अक्षरशः पाण्यावर तरंगतानी पाहायला मिळाल्या, त्या परिस्थितीत सावरत सावरत या ठिकाणी वाढलेल्या कळपा जमा करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनी आणि जमा करत असताना 2 दिवसामध्ये कुजण्यामधून अशी दुर्गंधी वास यायला लागली की धान चुरणारे मजूरसुद्धा त्या पुजण्यावरती उभे राहू शकत नव्हते, इतका घाण वास त्या धानाला सुटलेला आहे। आणि आपण जेव्हा हातावर धानाची मळणी केली असता त्या धानातून अक्षरशः पीठ आणि कणी तयार होत आहे, तांदूळ तयारच होत नाही। त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की आपण या धानाच्या नुकसानीची किमान हेक्टरी 25,000 रुपये शासनाने मदत जाहीर करावी आणि ती तातडीने शेतकऱ्यांना द्यावी। कारण जर धान चुरून झाले असते तर मार्केटला नेले असते तर तातडीने सरकार आपल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते, परंतु अजूनही शासनाने असे कुठलेही धोरण अजून या नुकसानीचे जाहीर केलेले नाही। त्याच्यामुळे माझी मागणी आहे की आपण सरकारने तातडीने पंचनामे पूर्ण झालेले असल्यामुळे आपण अहवाल प्राप्त होताच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे। नक्कीच दिवाळीच्या तोंडावर धान खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते, तेव्हा कमी दरात शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याला धान विकले होते। आता पुन्हा पावसाने हजेरी लावली, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी आस आहे। TV9 करिता रुपेश सपाटे, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।